नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पोलिसांचे महत्वाचे पाऊल, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी NIA अमरावतीत दाखल. मुंबईत मुसळधार कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट सह हाय टाईडचा इशारा, ऑरेंज अलर्ट 5 दिवसापासून पुढचे 8 दिवस करणार. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीत जल्लोषात स्वागत, विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत काढली मिरवणूक. अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील 7 आरोपींना अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी NIA पथक शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोल्हे कुटुंबातील एक सदस्य देखील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात उपस्थित असून सध्या NIA शहर कोतवाली पोलिसांसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांकडून महत्वपूर्ण माहिती घेत आहेत. औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट इरफान शेख रहीम याने रचला होता. अमरावती पोलिसांनी या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम यांच्यासह डॉक्टर युसिफ खान, शोएब खान, मुदलिस अहमद, अतिफ रशीद, अब्दुल तोशिफ, शाहरुख पठाण, शेख इब्राहिम अशा 7 जणांना अटक केली आहे. या सर्व 7 जणांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. NIA या 7 आरोपींना आपल्याकडे सुपूर्त करावे अशी विनंती न्यायालयाने केली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या 7 आरोपींना NIA सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत. 8 जुलैपर्यंत हे 7 आरोपी NIA कस्टडीत राहणार असून 8 जुलैला त्यांना मुंबई येथील NIA न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज या 7 आरोपींना NIA पथक मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे आणि गट शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. दोन्ही गटाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. संजय राऊत 12 बापाचा नसेल तर राजीनामा दे असे आवाहन संजय गायकवाड यांनी दिले आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेनेला संपवायला निघाले होते असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. सत्तांतरांच्या नाटकानंतर आमदार संजय गायकवाड बुलढाणा या आपल्या मतदारसंघात परतले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडाची कहाणी सांगितली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळून दिला नाही, उलट आमच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या, त्यामुळे सर्वच आमदार व्यथित होते असं संजय गायकवाड यांनी सांगितले. शिवसेनेने धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या 2 ते 3 महिन्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. श्री संत गोरोबा काका स्मृती सभागृह अंबाळा वॉर्ड रामटेक येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगार बंधू व भगिनी यांच्या विनंतीला मान देत सर्वतोपरी मदत करून निशुल्क कामगार किट व पेटी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. रामटेक येथे बांधकाम कामगार बंधू व भगिनी यांच्या विनंतीला मान देत सर्वतोपरी मदत करून निशुल्क कामगार किट व स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते रामटेक शहर व तालुका काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभाग यांच्या सातत्याने प्रयत्नातून उपलब्ध करून वितरण करण्याचे कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार पडला व समोरही आपले निस्वार्थ कार्य कामगारांसाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही राजेंद्र मुळक माजी मंत्री यांनी दिली. त्यानिमित्त बांधकाम कामगार बंधू व भगिनींनी राजेंद्र मुळक माजी मंत्री यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे, दयाराम भोयर, तुलराम मेंढे, माजी नगरसेवक दामोदर धोपटे, राहुल कोठेकर सह लाभार्थी पदाधिकारी व कार्यकर्ते गण आवर्जून उपस्थित होते. लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं तुम्ही काम करा. तुम्हाला शेवटच्या दिवशी घाटावर जात असताना खांदा देणारे लोक कमी पडतील एवढी संख्या लोकांची असते. शेवटी माणूस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जगतो कशासाठी? कशासाठी जगतो? ह्यासाठी जगतो की येणाऱ्या पिढीमध्ये अनेक वर्ष आपलं नाव जिवंत राहायला पाहिजे. आणि नाव केव्हा जिवंत राहणार आहे? तर जिवंत असताना सत्कर्म केले, जिवंत असताना लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले, जिवंत असताना लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, त्याचंच नाव. मुंबई
पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या भागात आधीच पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, मात्र आता हा ऑरेंज अलर्ट 5 दिवसावरून पुढचे 8 दिवस करण्यात आलाय. मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या 24 तासात मुंबई उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रासाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजामुळे प्रशासनाकडून लोकांना योग्य खबरदारी घेण्यास आणि पाणवठ्याजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. शांतीनंतर आपलं स्वागत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय. पुणे सोलापूर सीमेवर सराटीजवळ सोलापूर जिल्हा प्रशासनाने माऊलींच्या पादुकांचे पूजन केले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पालखीचं स्वागत केलंय. हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांची मांदियाळी जिल्ह्यात दाखल झाली आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येते. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूजेचे आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पूजेचे आमंत्रण देण्यात आले. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे, त्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणींची पूजा करण्याची परंपरा आहे. तर त्यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीनं त्यांना आज आम्ही इथं निमंत्रण देण्यासाठी आलेले आहोत. आज या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विचाराच्या पाठीमागे आम्ही सर्व अखंड शिवसैनिक त्या ठिकाणी साहेबांच्या विचाराचं समर्थन करतो आहे. आणि या समर्थनार्थ मी पंढरपूर उपजिल्हाप्रमुख महेश राणा साठे
आहे हे साहेबांच्या विचाराबरोबर साहेबांबरोबर मी या ठिकाणी असंख्य शिवसैनिकांसह त्या ठिकाणी असणार आहे. आज साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर साहेब त्या ठिकाणी तळागाळापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे असंही एक व्यक्तिमत्व आहे आणि ते विकासनशील व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला खात्री आहे की साहेब नक्कीच महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातील. आजपर्यंत जो इतिहास घडलेला नाही तो इतिहास घडेल अशी आम्हाला ठाम खात्री आहे आणि त्यांच्या या जे सरकार स्थापन झालेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं या सरकारला विठ्ठलाच्या चरणी मी एवढीच प्रयत्न करतो की हे सरकार अखंड घे पुढील एक 20 वर्षे याच पद्धतीनं काम करो आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सहकार्यासह समर्थन करतो आणि मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या विचाराबरोबर आहे. मी त्यांच्याबरोबर अखंड मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर राहील. राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे 11 वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोर्जे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद्र सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, चंद्रपूरचे आमदार किशोर जोगरेवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते. मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षांनी अनाउन्स करून टाकलं की देवेंद्र फडणवीसांनी या सरकारमध्ये जावं. माझ्याशी ते बोलले, माझ्याशी अमित भाई बोलले, माननीय मोदीजींशी मी संवाद केल्यानंतर शेवटी आपल्या पक्षामध्ये आदेश हाच महत्वाचा आहे. मी एकच निर्णय केला, या नागपूर मधला देवेंद्र फडणवीस जर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी नसते तर कधीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. जे नेते आणि जे पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात त्यांनी आदेश दिला तर मी खरी बसायला देखील तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान केला आणि मला सांगितलं भारतीय जनता पार्टीचं या संपूर्ण 106 लोकांचं नेतृत्व तू करतो आहेस, त्यामुळे तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी घे आणि ती जबाबदारी आज मी स्वीकारली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, काही लोक म्हणतात हे सरकार 6 महिने चालेल. तुम्हाला आठवत असेल 2014 सरकार आल्यानंतर किमान हेच म्हणायचे, वर्षभराच्या वर सरकार चालत नाही. पण 40 वर्षानंतर पहिल्यांदा 5 वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता आणि भाजपचं सरकार होतं. पुढचे 2.5 वर्ष तर पूर्ण करूच, पण त्याच्यानंतरच्या 5 वर्षात पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आज मला अतिशय आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठं झाड कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर रस्ते धुण्याचं काम सुरू असताना हे झाड कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या गाडीवर झाड कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. तर विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. तोपर्यंत बघत रहा विकीबी न्यूज. नमस्कार.